इंदापूरमधून अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावरती निशाणा साधलाय. हर्षवर्धन पाटील हे दलबदलू असून त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार असा हल्लाबोल अजित पवारांनी करत हर्षवर्धन पाटलांनी साखर कारखाना अडचणीत आणल्याचा आरोप केलाय. तर हर्षवर्धन पाटलांना राज्यपाल नियुक्त आमदार करणार होते असा गौप्यस्फोट सुद्धा अजित पवारांनी इंदापूरच्या सभेतून केलाय. आता निवडणुका जवळ आल्या, मध्ये 12 जागा भरायच्या होत्या, त्याच्यातल्या 7 जागा आत्ता भरल्या, 5 जागा राहिल्या. मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत, परंतु थांबायची तयारीच नाही. राज्य सरकारच्या मागे लागून 300 कोटी रुपये आणले हर्षवर्धन पाटलांनी, 300 कोटी रुपये आणले. काय केले? सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं, देवेंद्र फडणवीसांच्याकडनं, एकनाथरावांच्याकडनं, अमित शहांकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून. लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो, परंतु यावेळीच मी अदृश्य काम केलं. अतिशय, अरे अजित पवारांनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही. जो कुणी उभा करेल त्याचं इमान इतबारेच काम केलं, मॅच फिक्सिंग प्रकारच नाही, नाहीतर समोरच विरोध. चाल, ही जी काही पद्धत आहे ना, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, वळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता